सर्वांना नमस्कार। आज संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाईन शाळा या उपक्रमामधील आजची आपण 16वी तासिका घेतोय। याच्या 16व्या तासिकेमध्ये आपले राजेश्वर डहाळे सर हे आजची गणित विषयाची तासिका घेणार आहेत। तर चला सुरुवात करूयात डहाळे सरांसोबत गणित विषयाची तासिका संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाइन शाळा या उपक्रमामध्ये। ओके डाळे सर। धन्यवाद लोणकर सर। सर्वांना नमस्कार। माझं नाव राजेश्वर गोपाळराव डहाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंजारा बुद्रुक, केंद्र पाथर, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। मागील 2 तासिकेमध्ये आपण पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया याविषयी माहिती बघितली। थोडस बोर्ड कडे या सर, थोडं बोर्ड समोर बस। ओके। मागील तासिकेमध्ये पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये आपण कसोट्या बघितल्या, 2 ची कसोटी, 4 ची कसोटी, 6 ची कसोटी, 8 ची कसोटी, 9 ची कसोटी, 3 ची कसोटी, 5 व 10 ची कसोटी, 11 ची कसोटी। पदावलीचे जे नियम आहेत तंचे भागु देव याविषयी आपण माहिती घेतली। अंकांच्या जागी अक्षरे जर इंग्रजी मुळाक्षरे ठेवले त्या इंग्रजी मुळाक्षराची किंमत कशी काढायची याविषयी आपण मागील तासिकेमध्ये बघितलंय। सरासरी कशी काढायची ते सुद्धा आपण मागील तासिकेमध्ये बघितलेले आहे। आज आपण पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया यावरील गणित अभ्यासणार आहोत किंवा गणित सोडवणार आहोत। तर जास्त वेळ न घेता आपण नमुन्या दाखल एक पहिलं गणित घेऊयात। बघा 150 × 0 × 5 × 4 + 700 बरोबर किती? बघा पदावली बघितली होती, पदावलीच्या नियमाचा वापर करून आपल्याला ही पदावली सोडवायची आहे। 150 × 0 × 5 × 4 + 700। गणित एकदम सोपं आहे, फक्त बघून आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याचं काय म्हणणं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे। बघा तर पदावली आपण सोडवूयात। पदावलीचा नियम आहे सर्वप्रथम कंस सोडवायचा, या गणितामध्ये कंस कुठेच नाही। नंतर भागाकार किंवा गुणाकार सोडवायचा, तर आपल्या इथे गुणाकार आहे तर आपण इथे सर्वप्रथम गुणाकार सोडूया। बघा 150 × 0 × 5 × 4। शून्याचा नियम असा सांगतो की शून्याने जर कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचा गुणाकार येतो 0। शून्याने कोणत्याही संख्येला गुणले किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता त्याचा गुणाकार येतो 0। 150 × 0 आलं 0 × 5 त्याचं उत्तर 0 आलं, 4 त्याचं पण उत्तर 0 आलं। आता राहिलं पुढचं हे 700 × 0 × 700 बरोबर उत्तर येते तुमचं 700। शून्यामध्ये 700 मिळवल्यावर उत्तर येते 700। त्यामध्ये बघा हे जर चिन्ह तुम्ही न बघता सरळ तुम्ही जर ह्या चिन्हाला गुणाकार असं समजलं, नजर चुकीनं तुमच्या, तर तुम्ही याचं उत्तर सरळ 0 लिहून टाकता। पर्यायामध्ये 0 सुद्धा असतो। इथं गुणाकार दिसायला तुम्हाला, इथं गुणाकार दिसायला, इथे गुणाकार दिसायला, इथे जर अधिक न बघता तुम्ही जर गुणाकार समजला तर उत्तर येते तुमचं 0 आणि पर्यायामध्ये ते उत्तर देतात, पण याचं उत्तर 0 नसून 700 उत्तर आहे। पदावलीचा नियम वापरून आपण हे गणित सोडवलंय। दुसरं गणित बघूया।
दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 987,654, 987,654 आहे असून एक संख्या दुसरी पेक्षा, एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार, अक्षरात दिलेलं आहे, वीस हजार एकशे ने मोठी असेल, वीस हजार एकशे मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती, तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती, मोठी संख्या कोणती? पर्याय बघा, 483,777, 2 नंबरचा आहे, 493,877, 3 नंबरचा पर्याय, 503,870 आणि चौथा पर्याय आहे 503,877, 503,877 बघा। दोन संख्यांची बेरीज, दोन संख्या आपल्याला माहित नाहीत कोणत्या आहेत, त्यांची आपल्याला दिली बेरीज, बेरीज किती आहे 987,654, बेरीज आहे 987,654 असून एक संख्या दुसरी पेक्षा 20,100 ने मोठी आहे, 20,100 म्हणजे 20,100, 20,100 ने मोठी आहे, यापेक्षा दुसरी संख्या मोठी आहे, एक संख्या दुसरी पेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती, दोन संख्या काढायची आपल्याला पण त्या संख्या दिलेल्या नाही का, त्यांना आपल्याला समीकरणामध्ये मांडायचं आहे, ते समीकरण आपल्याला दिलेलं आहे, समजा आपण गृहित धरूया एक संख्या एक्स दुसरी संख्या वाय, दोन संख्या दिलेल्या आहेत, एक संख्या एक्स दुसरी संख्या वाय, या दोघांची बेरीज किती दिलेली आहे 987,654, या दोघांची बेरीज आहे 987,654, पहिली अट जी आहे दोघांची बेरीज ती आपण इथे लिहिलेली आहे, दुसरी काय म्हणते एक संख्या दुसरी पेक्षा 20,100 ने मोठी आहे, म्हणजे पहिली संख्येपेक्षा दुसरी संख्या ही 20,100 ने मोठी आहे, जर समजा आपण एक्स पहिली संख्या समजलं तर दुसरी दुसरी पेक्षा 20,000 मोठी आहे, म्हणते म्हणजे हिच्यापेक्षा 20,100 ने ही संख्या मोठी आहे, म्हणजे हिच्यात 20,100 मिसळावं लागतील अधिक वाय बरोबर, ही पहिली संख्या झाली, पहिली संख्या ही पहिली संख्या, पण या संख्येपेक्षा 20,100 म्हणजे 20,100 ने ही मोठी आहे, मोठी आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण 20,100 अधिक केले मिळवले तर, आणि आपलं इक्वेशन जसे असतं सर एक्स अधिक 20,100 अधिक वाय बरोबर त्यांची बेरीज आहे 987,654 ही झाली यांची बेरीज। आता बघा हे उदाहरण सोडवूया,
एक्स अधिक वाय बरोबर इथले अधिकचे 20,100 इकडे जाऊन वजा बाकी होते म्हणजे 987,654 वजा खाली लिहि तुम्ही 20,100 ही संख्या या संख्येतून वजा करायची आडवी मांडणी न करता मी उभी मांडणी केली बघा चारामधून शून्य गेले चार पाचाशी पाच सहातून एक गेला पाच सातून शून्य गेला सात आठातून दोन गेले सहा नऊला नऊ 967,554 967,554 काय आलं एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय 967,554 आलेलं आहे ही झाली दोन संख्यांची बेरीज आता आपल्याला ह्या दोन्ही संख्या एक आहेत का सारख्याच आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक संख्या जर काढायची असेल तर याला दोन ने भागायचं एक संख्या काढायची असेल तर याला दोन ने भागायचे बघा याला दोन ने भागू आपण एक मिनिट मी गणित मोडून घेऊ का पुढचं मोडतो जागा भेटणार लगेच पुरण पर्याय क्रमांक एक आहे आपला 483,777 दुसरा आहे 493,877 आणि तिसरा पर्याय क्रमांक आहे 503,879.70 बघा एक्स अधिक वाय आलाय आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 967,554 आले 967,554 ही झाली दोघांची बेरीज त्याच्यामधून जर आपण एकाची काढायची आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे एक मिनिट थोडस चुकलंय गणित बरोबर आहे दोन ची किंमत आली आपल्याला एवढी तर एक ची किंमत काढण्यासाठी आपण याला दोन न भागूयात एक्स कोणतंही जरा दोन संख्या सारख्या आहेत सारख्या आहेत म्हणून ज्याला आपण दोन भागीतले एकची किंमत येते बेचौक 8 उरला 1 82 16 7 32 6 उरला 1 62 14 उरला 1 62 14 उरला 1 62 14 एका संख्येची किंमत आली आपल्याला 483,777 एक्सची किंमत पण तीच आहे 483,777 वायची किंमत पण 483,777 पण गणितामध्ये विचारले आपल्याला मोठी संख्या विचारले कोणती संख्या विचारले मोठी संख्या पर्यायामध्ये हे पण आहे 483,777 पण आपल्याला मोठी संख्या विचारलं मोठी संख्या ही पहिलीपेक्षा 20,100 ने जास्त आहे 20,100 ने जास्त आहे या संख्येमध्ये आपण 20,100 मिळवायची 20,100 सातशीला सात सातशीला सात सात एक आठ तीनशीला तीन आठ दोन दहा शून्य हाताला एक 503,877 ही झाली ह्या दोन संख्येपैकी मोठी संख्या पर्याय क्रमांक बघा 503,000
5,03,877। पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। पर्याय क्रमांक 1 भी दिलेला आहे पण आपल्याला मोठी संख्या विचारली। पर्याय क्रमांक 4 ही मोठी संख्या आहे आणि लहान संख्या म्हटलं असतं तर ही येते। बघूया दुसरं गणित। बघा दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 1,25,600 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरी पेक्षा जर एक संख्या दुसरी पेक्षा ने कमी असेल पहिल्या उदाहरणामध्ये जास्त होतं इथे आता कमी आहे कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती बघा दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे त्या उदाहरणामध्ये जास्त दिलं होतं इथे आता कमी आहे असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या विचारली आपल्याला। मागील उदाहरणामध्ये मोठी संख्या विचारली होती इथे लहान संख्या विचारली। बघा उत्तर बघा आता दोन संख्यांची बेरीज एक संख्या घेऊ एक्स दुसरी संख्या घेऊ आपण वाय हे दोन संख्या झाल्या। दोन संख्यांची बेरीज 1,25,600 1,25,600। दुसरी अट काय एक संख्या दुसरी पेक्षा 14,400 ने कमी आहे। पहिली संख्या ही दुसरी पेक्षा 14,400 ने कमी आहे याचाच अर्थ दुसरी संख्या ही पहिलीच्या 14,400 ने जास्त आहे। आता बघा पहिली संख्या आहे आपली एक्स दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे एक्स ही वाय पेक्षा 14,400 ने कमी आहे याच्यातून वजा करायचं 14,400 अधिक वाय बरोबर आपलं इक्वेशन 1,25,600। आता बघा पहिली संख्या ही दुसरीपेक्षा 14,400 ने लहान आहे इथं याच्यातून 14,400 वजा केली की ही संख्याच्यापेक्षा लहान होते तर आपल्याला विचारलं त्यापैकी लहान संख्या कोणती। आता हे सोडवतो आपण एक्स अधिक वाय बरोबर इथं वजा बाकी आहे हे इथं वजा बाकीतले 14,400 तिकडे अधिक मध्ये जातात 1,25,400 1,25,600 अधिक 14,400 त्यांची करूयात बेरीज आपण 0,80 2,0,2,0 6,4,10,0 1 4,1,5 5,5,10,0 1,2,1,3 2,1,3 81,000 1,30,000 1,30,000 बघा 2,0 6,4,10,0 5,1,5,1,6 6,4,10,0 3,1 आपण उभी मान्य करूयात
14,400 ठीक है। एक लाख चालीस हजार आ गए, 1,40,000 एक्स अधिक वाय बरोबर 1,40,000 आले। आता एक्स ची किंमत एकाची जर किंमत काढायची असेल तर याला दोन ने भागायचं, याला दोन ने भागितलं तर 7 × 2 = 14 शून्य 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 7,000 येते, 70,000 येते। 1,40,000 आला तर दोन ने भागितलं तर 70,000 येते, एक्स बरोबर 70,000, एक्स बरोबर काय आलं 70,000। आपल्याला विचारली लहान संख्या, कोणती संख्या विचारली लहान संख्या, तर बघा एक्स ची किंमत 70,000 आलेली आहे आणि वाय त्याच्यापेक्षा नक्कीच 14,400 ने काय असेल मोठा असेल, कारण एक्स मधून आपण 14,400 कमी केल्यानंतर वाय ची किंमत मिळते, म्हणजे सर्वात लहान संख्या जी आहे ती 70,000 होते, कारण एक्स मधून 14,400 वजा करायची म्हणजे ही संख्या लहानच झालेली आहे आणि वाय ऑलरेडी मोठीच असणार आहे, तर आपला उत्तर आलेला एक्स बरोबर 70,000। पुढील गणित बघूयात, सोपं आहे बघा, पदावलीचंच आहे, 101 × 0 × 11 बरोबर किती, 101 × 0 × 11 बरोबर किती, बघा शून्यानंच गुणायचं आहे, पहिल्या गणितासारखंच आहे, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर शून्यच येते, 0 × 11 बरोबर किती, परत शून्यानं 11 गुणलं तर उत्तर किती येणार शून्यच येणार, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्यच येते। बघा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या संख्येतून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती, यांची बेरीज किती, बघा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या किती आहे 99,999, ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या। मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे 9,999, यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे, 99,999 + 9,999 बेरीज करूया, 99,1,18 + 1,18 = 1, 1 + 18 = 1, 1 + 18 = 1, 1 + 18 = 1, 10 109,998, 109,998 हे झालं याचं उत्तर। एका मोज्याची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, जर मोज्याच्या 5 जोड्यांची किंमत 1,250 रुपये असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील, आपल्याला काय दिलेलं आहे एक मोज्याची जोडीची किंमत 2 टोप्याच्या बरोबर आहे, एक मोजा
मोजा म्हणजे सॉक्स बरोबर। एका मोज्याची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, हे टोपी त्याच्या दुप्पट आहे। एका मोज्याची किंमत टोपीच्या दुप्पट आहे, दोन टोप्याची किंमत जेवढी असेल तेवढीच किंमत एका मोज्याची आहे। जर मोज्याच्या पाच जोड्यांची किंमत, पुढे काय दिलेलं आहे, मोज्यांच्या पाच जोड्या किंमत, पाच जोड्याची किंमत किती आहे, 1250 रुपये आहे। पाच मोज्याची किंमत 1250 रुपये आहे। एका मोज्याची किंमत किती येते मग, एक मोजा बरोबर 5 ने 1250 ला बघायचं, 1250/5 बरोबर 5 × 2 = 10, 5 × 5 = 25, 250 रुपये। एका मोज्याची किंमत किती आली, 250 रुपये। एका मोज्याची किंमत 250 रुपये आली, मग दोन टोप्याची किंमत किती राहणार आहे, 250च राहणार आहे, कारण हे बरोबर आहे ना, एक मोज्याची किंमत दोन टोप्याच्या बरोबर आहे। एका मोज्याची किंमत दोन टोप्याच्या बरोबर आहे। आपल्याला काय विचारलंय असेल तर, मोज्याच्या दोन जोड्या, दोन मोज्याच्या दोन जोड्या आणि चार टोप्या, चार टोप्यांची एकूण किंमत किती, दोन मोज्याची जोडे आणि चार टोप्याची जोड्या बरोबर किती विचारले। आता दोन मोज्याच्या जोड्या, एका मोज्याची किंमत किती आली, 250, मग दोन मोज्याची किंमत किती झाली, 500, चार टोप्याची किंमत विचारली, आपल्याला इथं दोन टोप्याची किंमत आहे 250 रुपये, चार टोप्याची किंमत होणार आहे याच्या दुप्पट 500 रुपये, 500 + 500 = 1000 रुपये। फक्त आपल्याला हे समीकरण तयार करता आले पाहिजे, ज्यांना समीकरण जमतील आणि त्यांना याचं उत्तर काढता येते। बघूयात पुढचा प्रश्न। एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले, रमेशला गुरुदास पेक्षा 15 जास्त भेटले, म्हणजे गुरुदासला 15 गुण रमेश पेक्षा कमी भेटले, तर लीलाला त्याच परीक्षेत, तिघांना परीक्षा दिली होती रमेशने, गुरुदासने आणि लीलाने, त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले, लीलाला गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले। बघा आपण पहिले लिहू रमेश, गुरुदास, लीला। आता दिलेल्या उदाहरणामधचा मधील माहितीचा वापर करून आपल्याला इथे यांचं इक्वेशन तयार करता आलं पाहिजे आणि यांच्या किमती तयार करता आल्या पाहिजे। बघा कशा करायच्या, तिघांची नाव लिहून घेतले आपण, आता कंडिशन बघू। पहिली कंडिशन काय आहे, रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले, रमेशला भेटले, रमेशला गुरुदास पेक्षा 15 जास्त भेटले। जर रमेशची एक्स धरलं, रमेशला गुण किती मिळाले, एक्स, तर गुरुदासला एक्स गुण मिळाले असे समजलं, तर रमेशला त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले, रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले। बघा गुरुदासला जर एक्स गुण मिळाले असतील तर रमेशला त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले, पण त्याच्यामध्ये एक्स अधिक 15 केले। आता लीला बघा, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले, गुरुदास पेक्षा 7 गुण लीलाला कमी भेटले, म्हणजे एक्स वजा 7, गुरुदास पेक्षा 7 गुण कमी भेटले, गुरुदासला एक्स गुण भेटलेले आहेत, लीलाला 7 वजा केल्यावर त्याचे गुण मिळाले एक्स वजा 7। हे आपल्याला 3 समीकरणं तयार करता आली पाहिजे। या समीकरणाच्या पुढे काय म्हणते, तिघांना मिळून 83 गुण भेटले, एकूण गुणांची बेरीज किती आहे 83, एक्स अधिक 15 + x + x = 7, याची आणि याची आपण करूयात बेरीज, एक्स अधिक 15 + x + x = 7, एक्स वजा 7। हे झाली रमेशची किंमत, ही झाली गुरुदासची किंमत, ही झाली लीलाची किंमत, तिघांच्या किमतीची बेरीज किती आहे 83, समीकरणात दिलेलं आहे।
तिघांचं मिळून गुणांची बेरीज आहे 83. आता आपण सोडून घेऊया. हा एक एक्स, हा दोन एक्स आणि हा तीन एक्स. एक एक दोन तीन, तीन मिळून तीन एक्स होतात. हा एक, हा एक, हा एक, तीन एक्स मिळवल्यावर तीन एक्स होतात. आता अधिक 15, 15 वजा 7, 15 7 वजा करायचे. 15 7 गेल्यावर राहतात 8 बरोबर 83. कारण इथं वजा 7 आहेत ना, त्यामुळे 15 7 वजा करायचे. पुढे बघू, 3x बरोबर 83 वजा 8, 83 वजा 8, 83 मधून आता 8 काढूयात आपण. बघा, 83 मधून 8 वजा करायचे, 75 राहतात. किती राहतात? 75. 3x बरोबर 75. आता आपल्याला x ची किंमत करायची. x बरोबर हे 3 इथं गुणाकारात आहेत, x हे इथं जाऊन भागाकारात जातात या साईडला. 3 x बरोबर 75 भागीला 3. x बरोबर 3 ने भाग द्यायचा, 3 दुनी 6, 3 15. x बरोबर किती आलं? 25. x ची किंमत 25 आली. आता ह्यांच्या किमती काढूया. एक्स बरोबर 25 इथं ठेवूया, म्हणजे गुरुदासची किंमत किती आली? 25. गुरुदासची 25 आली. एक्सची किंमत जी आहे तीच गुरुदासची किंमत आहे. आपल्याला विचारली सुद्धा गुरुदासचेच गुण विचारले, गुरुदासचेच गुण विचारले. गुरुदासचे गुण एक्स, एक्स म्हणजे 25. आपलं उत्तर झालं 25. गुरुदासचं वय गुण किती मिळाले त्याला? 25. त्याच प्रकारे जर तुम्हाला रमेशचे गुण विचारले असते, रमेशचे गुण विचारले असते, या समीकरणात ठेवायचं. एक्स ची किंमत 25 अधिक 15 बरोबर 25 आणि 15, 35 आणि 40. किती आले हे? रमेशचं वय, रमेशचे गुण झाले 40. लीलाचे जर गुण काढायचे असते तर 25 मधून 7 वजा करायचे. एक्स वजा तुम्हाला लीलाचे गुण भेटून जातील. आपल्याला विचारले गुरुदासचे. फक्त आपल्याला हे समीकरण बनवता आले पाहिजे, कोणाचं वय काय घ्यायचं आणि त्याच्यातून किती वजा करायचे, किती मिळवायचे, कोणाच्या किती पट आहे, त्याच्यानुसार आपल्याला हे समीकरण तयार करता येतील. 12, 8, 10 आणि 12 या तिन्ही संख्येने निशेष भाग जाणारी, म्हणजे तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे अशा संख्येला. पण आज काय टाकली जाणारी? तीन अंकी मोठी संख्या. भाग तर गेलाच पाहिजे, पण तीन अंकी ती मोठी पण संख्या असली पाहिजे. तिन्ही न भाग जाणारी संख्या बघायची आपल्याला आणि त्यातल्या मोठी संख्या बघायची. मग आपल्याला पर्यायातून जावं लागेल. बघा, आता तीन अंकी मोठी संख्या बघूयात. पहिली तीन अंकी मोठी संख्या कोणती आहे? 990 आहे. बरोबर आहे. एक नंबरला 990, दोन नंबरला 975, तीन नंबरला 960 आणि चार नंबरला 900 आहेत. म्हणजे ह्या तीन संख्या आपल्याला बघाव्या लागतील. 34 सोडून द्या, लहान संख्या झाली ती. 8, 10 आणि 12 याने भाग जाणार. बघूयात 990 ला 10 ने भाग जातो, 0 आहे शेवटी. हा 8 ने भाग जाते का बघायचं. 8 उरला 1, 8 2 16. 8 ने भाग जात नाही, इथे करून दाखवू. 10 ने भाग जातो कारण 0 आहे. 8 ने बघायचं. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 8 ने भाग जात नाही, 6 उरायले शेवटी. म्हणजे ही संख्या होत नाही, पर्याय क्रमांक 1 होणार नाही. दोन नंबरचा पर्याय क्रमांक बघूया. दोन नंबरला सरळ दिसते, शेवटी एकच स्थानी अंक 5 आहे, म्हणजे 10 ने भाग जाणार नाही, म्हणजे हे पर्याय सुद्धा होणार नाही. तिसरा पर्याय बघूया. 0 आहे म्हणजे 10 ने भाग जातो 960. 0 आहे म्हणजे 10 ने भाग जातो 8 ने बघूया. 8 1 8, 8 2 16, 0 0, 8 ने भाग जातो. आणि 12 ने जर भाग घेतलं, 12 8 96, 12 8 96, 12 ने भाग जातो, 8 ने जातो आणि 7 6, 10 ने सुद्धा 907 ला भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 907 हा हे उत्तर बरोबर आहे.
मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत, अशा 14 रांगा आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 किंवा गाड्याची पार्किंग आहे तर 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाडी उभी करण्यासाठी 420 जागा आहे, त्याच्यामध्ये 420 जागा आहे एका एका पार्किंग रांगेमध्ये 420 जागा आहे. तर पार्किंग मध्ये एकूण जागा किती, तर आपल्याला ही पूर्ण जागा काढायची आहे. तर पार्किंग मधील एकूण जागा किती, अशा वेळेस काय करायचं, 14 रांगा आहेत, एकूण रांगा किती आहेत आपल्या 14, आणि एका रांगेमध्ये किती आहे जागा 420, 14 × 420 करायचं, 14 × 420 करायचं, 14 00 14 28 8 7 2 14 × 56 56 × 2 58 5880 एवढी जागा पूर्ण पार्किंग मध्ये राहणार आहे. 14 लाईनी आहेत, 14 लाईनीमध्ये एकूण जागा असेल 5880 जागा, एवढी जागा आपल्याला तिथे आहे. आपल्याला पर्यायामध्ये उत्तर असेल 5880. 4 संख्यांची सरासरी 30 आहे, तुम्हाला इथं सरासरी दिलेली आहे, संख्या दिलेल्या नाही का. 4 संख्या, किती संख्या आहे का, 4 संख्या, त्यांची सरासरी किती आहे 30, त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती. आपलं सूत्र काय आहे, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. सरासरी किती दिलेली आहे आपल्याला 30, इथे लिहूया 30 बरोबर. एकूण संख्यांची बेरीज काढायची आहे आपल्याला, आपल्याकडे नाही, एक्स धरूया त्याला, एक्स भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत, 4 संख्या आहेत आपल्याकडे, किती संख्या आहेत एकूण 4, सरासरी 30 आहे, संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे आणि एकूण संख्या आहे 4, याला सोडूयात. एक्स ची जर किंमत काढायची असेल, एक्स बरोबर 4 इकडे भागाकारात आहे तर ती इकडे गेल्यानंतर गुणाकारात जातात, 30 × 4 बरोबर 120, एक्स बरोबर 120, 120 म्हणजे एकूण संख्यांची बेरीज झाली, ती काय आली, एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज 120 आली. आता बघा पुढे काय म्हणलेलं आहे, पहिल्या 3 संख्यांची दिलेली आहे आपल्याला, पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 आहे, किती आहे पहिल्या 3 संख्यांची 85 आहे आणि चौथी संख्या आपल्याला काढायची आहे. पहिल्या 3 संख्यांची 85 आणि चौथी संख्या आपल्याला काढायची आहे आणि या सर्वांची बेरीज किती आलेली आहे 120. बघा 3 संख्यांची बेरीज 85 आहे, चौथी संख्या माहित नाही आपल्याला, तिला अधिक मध्ये घेतलं आणि या 4 संख्यांची बेरीज 120 आहे, याला सोडवूयात आपण, एक्स बरोबर 120. आता हे 85 अधिक मध्ये आहे तर बरोबरच्या त्या बाजूला गेले की वजा होतात, 120 − 85 एक्स बरोबर 120 मधून आपण 85 वजा करूया, 10 × 5 = 5 राहिले, 7 × 1 = 12, 9 × 3 एक्स बरोबर किती आलं 35, एक्स ची किंमत आली 35, म्हणजे आपली जी चौथी संख्या होती ही चौथी संख्या बरोबर 35 हे उत्तर आपलं आलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.